हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो, अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आणि पुन्हा एकदा संपादकीय चर्चा या भागामध्ये खरंच मनापासून खूप खूप स्वागत आहे. पुढे जाण्याअगोदर, लेख पाहण्याअगोदर तुमच्यासाठी एक सूचना असे की या PDF म्हणजे या लेखाच्या ज्या काही PDF आहेत ते तुम्हाला अनोखी लाईफ या टेलिग्राम चॅनलवर भेटतील. परंतु त्या आहेत लघु टिपण, शॉर्ट नोट्स. त्याच्यामध्ये व्याकरणाचा भाग नाही, त्या समजायला थोडं तुम्हाला किचकट जाईल. त्याच्यामुळे तुम्ही एकदा व्हिडिओ पहा म्हणजे ते तुम्हाला समजेल, नाहीतर ते थोडंसं कॉम्प्लेक्स होऊन जातं काय लिहिलं आहे असं होतं. आणि लघुटिपण एकाच पानावर आहेत कारण ते तुम्हाला शेवटी रिवाईज करण्यामध्ये आणि जे काही आपण परत परत अभ्यास करतो ज्यामध्ये सोयीस्कर हो यासाठीच त्या भाग आहे. तर करूया सुरुवात आजच्या लेखला. आजचा पहिला लेख आहे विद्युत नियम 2020 याविषयी. दिनांक 21 जानेवारी 2021 रोजी द हिंदूमध्ये आलेला हा लेख आहे. विद्युत नियम हे ग्राहकांच्या हक्काविषयी बोलतात. तर या लेखामध्ये या विद्युत नियम याच्याविषयी चर्चा केली जाते. तर हे जे काही विद्युत नियम आणले आहेत केंद्र सरकारने, हे डिसेंबरमध्येच आलेले आहेत. तर याचं महत्त्व काय, नेमकं म्हणजे काय साध्य करायचं याच्यामधून? तर पहिलं आहे की ग्राहकांना सशक्त करणं. जे काही ग्राहक विजेचा फायदा घेतात किंवा जे काही त्यांना लाभ मिळतो ते ॲक्च्युअलमध्ये खऱ्या अर्थाने भेटावा यासाठी त्याला जे काही प्रावधान आहे त्याला ते समजून सांगणं किंवा या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये. तर महत्त्वाचं काय म्हणजे ग्राहकाला सशक्त करणं हा भाग आहे. मग कशाप्रकारे केलं जातं किंवा काय आहेत प्रावधान याच्यामध्ये? तर त्याच्यामध्ये असं आहे की एखादा ग्राहक, त्याला मीटर जोडायचं आहे किंवा बंद करायचं आहे, जे काही करायचं आहे मीटर जोडणीच्या बाबतीत, जर ती गोष्ट मीटर जोडणीची योग्य काळामध्ये होत नसेल किंवा लवकर करत नसेल किंवा ते त्यांची मर्यादा ओलांडत असतील तर कंपनीला 1 लाखापर्यंत दंड भरावा लागेल. तर असं एक प्रावधान आहे. त्याचप्रकारे जर असं म्हटलं असेल की हे जे काही तुम्हाला वीज पुरवठा आम्ही करत आहोत तो 2 तास खंड होणार आहे, म्हणजे त्याच्यात ते बंद राहणार आहे, परंतु ती कंपनी 2 तासापेक्षा 3 तास किंवा 4 तास अधिक घेत असेल तर त्यावेळेस त्या कंपनीला दंड आकारण्याचा सुद्धा अधिकार या नियमानुसार आहे. त्याचप्रमाणे एखादं मीटर खराब होत असेल, आपल्या बी घरी होतं किंवा ते खराब झाल्यानंतर त्याची दुरुस्ती करावी लागते किंवा त्याला बदल करावं लागतं, परंतु ते बदल जर करत नसेल वेळामध्ये किंवा जे काही त्याने सांगितले आहे मर्यादा त्याच्यामध्ये करत नसेल तर त्यावेळेससुद्धा त्यांना दंड देण्याचा हा प्रावधान या नियमामध्ये येतो. तर अशा प्रकारचं की ग्राहकांना सशक्त करणं आणि कंपनीची जबाबदारी वाढवणं, तर अशा प्रकारचा हा भाग या नियमामध्ये येतो. म्हणजे काय, हे जे काही ग्राहक आहेत त्यांना त्या विजेचा नियमित पुरवठा व्हावा, त्यांची जे काही कंपनीची जबाबदारी आहे ती वाढावी, गुणवत्ता म्हणजे कसं कधीकधी धीम लाईट असते, कधीकधी लाईटीमध्ये जर ते अचानक आली तर शॉर्ट सर्किट बी होतात. त्याचप्रकारे ग्रामीण शहरामध्ये सुद्धा भेद दिसतो आपल्याला की ग्रामीण भागामध्ये जास्त वेळ लाईट जाते, शहरी भागामध्ये कमी लाईट म्हणजे शहरी भागामध्ये जास्त वेळ लाईट असते. म्हणजे हा जो काही ग्रामीण शहरी भागामध्ये विजेचा तुटवडा असतो तो नसावा किंवा भेदभाव विरुद्ध लाईटीचा किंवा विजेचा पुरवठा असावा, अशा प्रकारे की ज्या काही सुविधा आहेत ते मिळाव्या असा हा त्याच्यामागे उद्देश आहे. तर असं हे महत्त्व आहे. परंतु हे जे काही नियम आले त्या नियमामध्ये काही मर्यादा आहे, तर त्या कशा प्रकारच्या? पहिल्या सुरूचं तर असं की हे जे काही वीज पुरवठा केली जाते त्या करण्याचा जो काही जबाबदारी आहे ती राज्याची आणि डिस्कॉम कंपनीची आहे. परंतु असे जे नियम आणलेत, हे जे काही नियम आणले ते अगोदर नव्हते का? होते, अगोदरसुद्धा असे नियम होते, परंतु अंमलबजावणी कोण करणार हा प्रश्न होता. तर ती अंमलबजावणी होत नव्हती. आता नियम आणून काय फायदा होणार आहे का? अगोदरच असे नियम होते परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. तर असा ही मर्यादा आहे की अगोदरसुद्धा नियम होते परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. तर आता नियम आणलेत मग त्याची अंमलबजावणी होईल का नाही हा बी प्रश्न आहे ना. तर हा पहिला की अंमलबजावणी होत नाही. त्यानंतर दुसरे म्हणजे जबाबदारी कुणाची. सपोज लाईटचं कनेक्शन गेलं आहे किंवा कुठं काही फॉल्ट झाला असेल तर कुणाची जबाबदारी आहे की ते नीट करणं किंवा त्याला दुरुस्त करणं? नेमकं राज्याची या डिस्कॉम कंपनीची आहे का कुणाची आहे नेमकं? तर ही जबाबदारीच माहीत नाही. नेमकं कोण करणार, त्याचं कोण उत्तरदायित्व आहे, तर ही जबाबदारी नेमकी कुणाची हे माहीतच नाही. तर असे तुम्ही बरेच वाद ऐकले असतील. तर असं दुसरा हा मर्यादा आहे की जबाबदारी कोणाची. तिसरे तर पायाभूत सुविधा, जिथं सबस्टेशन आहे किंवा जिथं वीज पुरवठा केली जाते तिथून दिली जाते तर तिथंच काही पायाभूत सुविधा नसतात, मग बाकीकडे तर काय? तर असा प्रश्न आहे की पायाभूत सुविधाचा अभाव आहे तर नियमानुसार काय करणार तुम्ही? त्यानंतर चौथं असं की जेव्हा एखाद्या ग्राहकाचे नुकसान केलं जातं किंवा असं म्हणा की शॉर्ट सर्किट होत असेल किंवा तिथं वीज खंडित झाली असेल किंवा काही कारणावर त्याला वीज भेटत नसेल तर त्याची नुकसान भरपाई कोण करणार? कोण करणार? नाही कंपन्या करणार. अरे त्याच्या खिशातच पैसे नाही, जोच तो बँकेच्या कर्जात बुडालेला आहे. म्हणजे डबघाईला गेलेली कंपन्या कसं देणार, कोण नुकसान भरपाई कसं करणार?
म्हणजे असं झालं की खिशात नाही पैसा म्हणून द्यायचं बोलतो की मी तुला 1 लाख रुपये देतो, शक्य आहे का? तर असं की जिथं काही नाही तिथं मग आम्ही देणार असं बोललं जातं, तर हे किती खरं किती वास्तव आहे असं आहे ते, त्याच्यामध्ये हे काही मर्यादा आहेत. तर ही मर्यादाच्या जर बाहेर जर गेलं तर आपलं असं बी दिसतं की हे जे काही नियम आणलेत केंद्र सरकारने ते अगोदरच्या व्यवस्थेला कमकुवत करतात. तर ते कशा प्रकारे, म्हणजे सपोज करा की म्हणजे बिहार मध्य प्रदेशमध्ये काय आहे की जर मीटर खराब असेल किंवा त्याच्यामध्ये काहीतरी खराब असेल तर त्याची चाचणी करण्यासाठी 7 दिवस दिले जातात, परंतु या नियमानुसार नवीन नियमानुसार ते 30 दिवसानंतर 30 दिवसापर्यंत करू शकतो. मग हे अगोदरच्या व्यवस्थेला कमकुवत करणं नाही तर काय आहे, तर असा भी आहे की अगोदरच्या व्यवस्थेला हे कमकुवत करणं. दुसरं उदाहरण घ्या, जसं की शिकायत निवारण आहे, म्हणजे आपल्याला काहीतरी त्यांना सांगायचं आहे किंवा आमचे युनिट जास्त पडले आहेत किंवा काहीतरी खराब झाले असं, हे शिकायत निवारण आहे. तर तिथे गेल्यानंतर कोण अधिकारी असला पाहिजे की जो न्यायनिवाडा करू शकेल, परंतु तिथं अधिकारी कोण आहेत, कंपनीचेच अधिकारी, म्हणजे चोरावर मोर, चोर कसं सांगणार की मी चोरी केली आहे म्हणून. तर असा भाग आहे की असा कमकुवतपणा आहे की शिकायत निवारण दिलं आहे, ते ग्रीव्हन्स मेकॅनिझम आहे, परंतु अधिकारी कोण आहेत, कंपनीचेच अधिकारी. मग यानं काय निक्ष जो काय पक्षपात आहे तो होणार आहे का? होणारच ना, कंपनी स्वतःचाच ओढा घेणार ना, जसं आपण म्हणतो की चोरावर मोर कोण. तर असं प्रकारचं हा गोष्ट आहे की चोर स्वतः सांगतो की मी नाही चोरी केली. तर शिकायत निवारणचा हा भाग आहे. दुसरं पहा अजून, सोलार नेट मीटरिंग, म्हणजे आपल्या घरावरच्या छतावर आपण जर सोलार हे पंप बसवले असेल किंवा सोलारच्या गोष्टी आहेत तर, आणि त्याचं जर आपण नेट मीटरिंग केली तर ते फक्त 10 किलोवॅटपासूनच परवानगी आहे त्याला, परंतु पुढचं कुठं आहे, पुढचं दूरदृष्टी नाही. तर असा हा कुमकुवतपणा दिसतो की एकीकडे व्यवस्था केली आहे परंतु दूरदृष्टीपणा नाही. तर ह्या काही गोष्टी आहेत ज्या व्यवस्थेला कमकुवत करतात, म्हणा की काही मर्यादा आहेत, काही समस्या आहेत असं म्हणा. मग नेमकं काय करावं, प्रस्ताव दिले जातात या लेखामध्ये की अशा अशा, म्हणजे त्याला आपण सजेशन म्हणतो इंग्लिशमध्ये. तर प्रस्ताव कशा प्रकारे की अंमलबजावणी, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की जे नियम आणले त्याची अंमलबजावणी किंवा जे अगोदरचे आहे त्याची अंमलबजावणी महत्त्वाची आहे. अंमलबजावणी सगळ्यात महत्त्वाची आहे असं म्हटलं जातं याच्यामध्ये. त्यानंतर जे अगोदरचे नियम आहेत किंवा अगोदरच्या काही गोष्टी असतील त्याचा अहवाल घ्या, त्याच्यामध्ये काय चुका आहेत ते पहा, त्या चुकानुसार मग सुधारित बाब करा, त्याच्यामध्ये सुधार करा आणि त्याचं नियमन करा. उगर नियम आणून ते काही चालणार आहे काय, नाही. तर अशा प्रकारे दुसरं सजेशन आहे की अगोदरचे जे काही नियम आहेत ते पहा, अगोदर ते किती चांगले आहेत, किती वाईट आहेत किंवा कुठं कमीपणा आहे हे सगळं पाहून मग त्याच्यामध्ये सुधार करून असं करा असं म्हटलं जातं. त्याचप्रकारे तुम्ही ग्राहकाला हक्क देण्याचे बोलता, परंतु त्यांच्या संगीत चर्चा केल्याशिवाय कसं करणार की त्यांना काही समजते का किंवा त्यांना कुठं अडचण येत आहे का? तर या गोष्टी सगळ्या त्यांना ग्राहकाशी चर्चा करण्यासाठी किंवा मीटिंग घ्यावी असं बी या लेखामध्ये म्हटलं जातं. त्याचप्रकारे जे 11 KV पासून वीज पुरवठा केला जातो तिथं स्वयंचलित नियमन असलं पाहिजे आणि हा डाटा ऑनलाईनसुद्धा उपलब्ध असला पाहिजे, सगळ्याला माहीत असला पाहिजे, म्हणजे लाईट कधी येणार आहे कधी जाणार आहे या गोष्टी माहीत असल्या पाहिजे असं बी या लेखामध्ये म्हटलं जातं. त्याचप्रमाणे हे रेग्युलेशन आहे ते रेग्युलेशन अद्यावत असलं पाहिजे, म्हणजे पुराण्या काळाचं रेग्युलेशन घेऊन बसला 6-7 तास जर लाईट चालली तर नाही. आज सगळा कसा इंटरनेटचा जमाना आहे, लाईटीशिवाय काहीच चालत नाही. तर असे अद्यावत माहिती असली पाहिजे, नियमन असलं पाहिजे, असे काही नवीन मॉडेल असले पाहिजेत त्याच्या आधारे ह्या गोष्टी केल्या पाहिजे. तर अद्यावत नियमन मॉडेल असलं पाहिजे असं बी या लेखामध्ये म्हटलं जातं. त्याचप्रकारे जे काही कंपन्या चांगलं कार्य करतात, चांगल्या प्रकारे वीज पुरवठा देतात, तर अशा कंपन्याचा अहवाल पाहून त्यांचा रिपोर्ट पाहून त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांना जे काही त्यांचा कर्ज आहे किंवा जे काही इतर गोष्टी आहेत त्यांना त्याच्याविषयी मदत करणे ह्या गोष्टी केल्या पाहिजे, ज्याच्यामुळे स्पर्धा वाढेल, कंपन्या अधिक चांगल्या प्रकारे कार्य करतील. तर अशा प्रकारे बोललं जातं की नियम हे अली एकीकडे आहेत परंतु त्याची अंमलबजावणी महत्त्वाची आहे. तर असं या लेखामध्ये बोललं जातं. यानंतर पुढचा लेख आहे सुभाषचंद्र बोस विषयी, दिनांक 22 जानेवारी 2021 रोजी द हिंदूमध्ये आलेला लेख आहे. तर लेख का आला, तर 23 जानेवारीला सुभाषचंद्र बोस यांची 125वी जयंती आहे म्हणून हा लेख आहे. तर या लेखामध्ये बोलत असताना ते असं म्हणतात की 1921 पासून ते 1940 पर्यंत सुभाषचंद्र बोस हे काँग्रेस पक्षामध्ये कार्यरत होते, तिथं काम करत होते. ते आपल्याप्रमाणेच ICSE परीक्षा, म्हणजे सपोज आपल्यासारखी परीक्षा ते पास झाले होते, परंतु त्यांनी हे आपल्या देशभक्तीमुळे हे राष्ट्रकार्यासाठी झोकून दिलं, तिथे काही त्यांनी काम केलं नाही त्याच्यामध्ये, परंतु ते ICSE परीक्षा पास झाले होते. तर आता हे काँग्रेस याच्यामध्ये काम करत असताना मग सगळ्याशी त्यांचं जे काही नातं आहे ते सारखं आहे, परंतु गांधीमध्ये जे काही महात्मा गांधी यांच्यामध्ये थोडेफार मतभेद असायचे. जसं की असं उदाहरण दिलं जातं की या लेखामध्ये की चरखा हे जे काय आहे ते प्रसार करण्यासाठी बोलत असत, परंतु
जे काही सुभाषचंद्र बोस म्हणतात की ते फक्त चरखा चालून काय होणार आहे, पुढे बी केलं पाहिजे ना. तर अशा प्रकारे बरेच अशा गोष्टी आहेत त्यांच्यामध्ये मतभेद होते पण मनभेद नव्हते. तर असं त्याचप्रकारे सुभाषचंद्र बोस यांचे राजकीय गुरु जे आहेत ते चित्तरंजन दास आहेत. तर असं बोलत असताना यांनी जे काही कार्य केलं आहे त्याच्याबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात. विशेषतः त्या स्वातंत्र्याच्या काळामध्ये इतर लोक हे बऱ्याच गोष्टी बोलत असेल, परंतु सुभाषचंद्र बोस यांचा व्यू म्हणजे पूर्ण स्वातंत्र्याकडे. ज्या काळामध्ये सविनय कायदेभंग अशा चळवळी चालू होत्या त्याच काळामध्ये हे आपले समांतर शासन पूर्ण स्वतंत्र अशा गोष्टी बोलत असत. त्यांनी संविधान जे काही सविनय कायदेभंग म्हणजे सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट आहे 1929 30 च्या काळामध्ये जी चालू होती त्या काळामध्ये ते समांतर शासनाची भाषा बोलत असत. परंतु असं भी नाही की त्यांनी सविनय कायदेभंग जे काही मुवमेंट आहे त्याला प्रोत्साहन दिलं नाही, त्यांना ते प्रोत्साहन देत असत. ते सध्या आपल्या स्वातंत्र्यासाठी महत्वाचं असं म्हणत असत. त्याच्यावरून आपला कळतं की त्यांच्या कार्यामध्ये म्हणजे एक राष्ट्रप्रेम जास्त होतं. काय झालं पाहिजे, स्वतंत्र मिळालं पाहिजे अशी एक वृत्ती त्यांच्यामध्ये होती. तर मग हे काँग्रेस पक्षामध्ये कार्य करत असताना त्यांच्यामध्ये काळानुसार बदल व्हावं असे हे त्यांचे एक म्हणणं होतं. त्याच्यामध्ये ते जसं करण्याचा प्रयत्न सुद्धा करू लागले. जसं तुम्हाला माहिती आहे की त्यांनी 2 वेळा हे काँग्रेस समितीचे त्यांचं अध्यक्ष भूषवलं होतं, परंतु दुसऱ्या वेळेस त्यांना जिंकले असताना सुद्धा त्यांनी ते सोडून दिलं. पुन्हा त्यांनी फॉरवर्ड ब्लॉकची त्याची स्थापना केली होती. तर असंच पुन्हा पुन्हा त्यांना तुरुंगामध्ये जावं लागलं, परंतु तिथून तुरुंगातून जी काही सुटका त्यांनी केली ती एक एक अशी गोष्ट आहे की जी कोण करू शकेल, म्हणजे म्हणजे तसं करणं एक वेगळीच बाब होती, तसं करणं शक्य नव्हतं. तर त्या काळामध्ये त्यांची ती चतुराई ती पाहून सगळे प्रभावित झाले होते. त्याच्यामध्ये आपले महात्मा गांधी सुद्धा होते, मौलाना आझाद जे आहेत त्यांनी त्यांनी त्यांच्यावर बरेच गोष्टी सांगितल्या आहेत त्यांच्या पुस्तकामध्ये, त्यांच्या राष्ट्रप्रेमाविषयी त्यांच्या कार्याविषयी मौलाना आझाद यांनी सांगितले आहेत. त्याचप्रमाणे जर तुम्ही पाहिलात तर आपण म्हणलं की त्यांच्यामध्ये मतभेद असतील पण मनभेद नव्हते. त्याच्यामुळे तर सुभाषचंद्र बोस यांनी आपल्या महात्मा गांधींना राष्ट्रपिता असं म्हटलं. जेव्हा जेव्हा ते म्हणजे दुसऱ्या देशातून इकडे येणारा व्यक्ती आहे तेव्हा त्यांनी सांगितलं तुम्हाला काही जरी अडचण असली तर तुम्ही महात्मा गांधीपाशी जावा, ते तुम्हाला राष्ट्रपित्याकडे जावं आपल्या असं म्हणायचे. म्हणजे ही एक आपली त्यांच्यावर असणारी निष्ठा, त्यांच्यावर असणारा प्रेम, जिव्हाळा या सगळ्या गोष्टी दिसतात. त्याच्यामुळे आपला असं मतभेद होते पण मनभेद असं म्हणता येत. तर त्याचप्रकारे मग ज्याप्रमाणे हे महात्मा गांधीला इतकं मान सन्मान देत असत त्याचप्रमाणे महात्मा गांधी सुद्धा सुभाषचंद्र बोस यांना मान सन्मान देत असत. ते त्यांना म्हणत की त्यांच्या इतका राष्ट्रभक्त कोण आहे तर दाफा असं त्यांनी बोलत असत. की म्हणजे ते बोलत असताना इतरांना म्हणजे सुभाषचंद्र बोस म्हणजे काय जपान या असं या सगळ्यांकडे जाणार आहे. मग जेव्हा सुभाषचंद्र बोस विषयी चार हे महात्मा गांधीच्या तोंडातून यायचे तेव्हा दुसऱ्या लोकांना असं वाटायचं की बाबा महात्मा गांधी म्हणजे कसं हे सुद्धा जे काही जपान आहे जी त्यांची भाषा बोलली जाते तिकडलं ती हिटलर सारख्या अशा भाषा, तर ते तशा या गोष्टीचे आहेत. परंतु असं त्यांना उत्तर देताना ते असं म्हणत असेल की मला तुम्ही सांगा की सुभाषचंद्र बोस सारखा राष्ट्रप्रेमी तितका राष्ट्रप्रेमी कोण आहे. पण असं त्यांचं म्हणजे सुभाषचंद्र बोस विषयी इतकी निष्ठा इतकं प्रेम अशा गोष्टी आपल्याला दिसतात. म्हणजे असं म्हणायचं की या लेखामध्ये बोलत असताना सगळ्या गोष्टीला असं कन्सिडर केलंय. तर बोसवर जे काही लेख आहे म्हणजे सुभाषचंद्र बोसवर जे काही पुस्तकं लिहिली जातात ते कमी आहेत आणि गांधीला जास्त हायलाईट केले. तर असं बी म्हटलं जातं की म्हणजे समान कार्य केलं जातं, सगळ्याच लोकांनी स्वातंत्र्यासाठी आपलं जे काही योगदान दिलंय ते काही कमी उल्लेखनीय नाही. गांधीचं उल्लेख आहे मान्य आहे की आम्हाला त्यांनी बी खूप चांगल्या प्रकारे, परत दुसऱ्याला बी कमी त्यांना प्राधान्य देणं. जसं आपण जर पाहिलं तर पुस्तकामध्ये पहा इतर गोष्टी पहा साहित्यामध्ये तर गांधीचा अधिक जास्त उल्लेख येतो पण बोसचा येतो का नाही येत. तसं जर पाहिलं तर जेव्हा असं विचारलं जातं की जे काही ऐकले आले होते म्हणे 1956 साठी त्या काळामध्ये तर पश्चिम बंगालच्या जे गव्हर्नर आहेत त्याशी बोलताना त्यांच्यासाठी एक संवाद झाला की तुम्ही जेव्हा 1944 ची जी काही मुवमेंट होती त्याच्यामध्ये भारताचं जे काही आंदोलन होतं ते थंडावलं होतं. मग त्या काळात थंडावलं असताना सुद्धा तुम्ही भारताला स्वतंत्र देण्यासाठी का राजी झालात, म्हणजे का असं केलं तुम्ही. त्यावेळेस त्यांनी असं उत्तर दिलं होतं त्या अधिकाऱ्यांनी की ते असं म्हटलंय की हे जे काही झालं परंतु जे काही सुभाषचंद्र बोस करत होते आझाद हिंद सेना किंवा जे काही संघटित कार्य करत होते त्यामुळे अशी भीती झाली की आपलं जे काही कार्य आहे किंवा आपलं जे काही सत्ता आहे ती राहणार नाही. तर अशा प्रकारे बोललं जातं की मग याच्यावरून आपण समजतो की त्यांचं किती मोठं कार्य होतं, की त्यांचा धाक कुठवर गेला होता, अलाइन करू शकतात किंवा असे गोष्टी घडू शकतात.
म्हणजे असं म्हणायचं की कुठल्याही आपल्या स्वतंत्र जे काही संग्रामी होते की जे राष्ट्रासाठी कार्य करणार होते त्याचं कार्य काही हे कमी लेखाचं नाही, परंतु एका व्यक्तीला कमी एका व्यक्तीला जास्त असं करणं चुकीचं आहे. त्यामुळे बोसवरच जे काही काम आहे जे काही त्याने केलेलं कार्य ते अजून अधिक उजागर हो अशा गोष्टी बोलल्या जातात. तर असं ह्या लेखामध्ये थोडंफार थोडं जास्त सारांश सांगून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर असा हा लेख आहे. यानंतर पुढचा लेख आहे जनगणनाविषयी. दिनांक 23 जानेवारी 2021 रोजी द हिंद मध्ये आलेला हा लेख आहे जनगणना. जनगणना आपण पाहतो की दर 10 वर्षाला हा जनगणना होत असते, परंतु याचं महत्व काय, म्हणजे का केली जाते जनगणना. तर याचं महत्व सांगत असताना जसं एखाद्या शासनाला आपल्या देशामध्ये संख्या किती आहे हे माहीत असलं पाहिजे, त्याच प्रकारे या संख्येचं स्वरूप पुन्हा किंवा कशा प्रकारे वाढत आहे, समाज कशा प्रकारे आहे, त्याच्यातले लोक कसे आहेत, त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे, काय एक्सक्लूड काय इन्क्लूड केलं पाहिजे, म्हणजे धोरण राखताना ज्या काही गोष्टी ध्यानात ठेवा लागतात त्यासाठी लोकसंख्या महत्वाची असते. समाज कुठल्या रीतीने काय करत आहे या सगळ्या गोष्टी एका शासनाला ते शासन चालवण्यासाठी किंवा तो देश चालवण्यासाठी महत्वाचं असतं. त्याच्यामुळे हे स्वरूप ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपला लोकसंख्या महत्वाची ठरते. त्याचप्रमाणे जे काही अभ्यासक आहेत, जे काही धोरण निर्माते आहेत, पॉलिसी निर्माते आहेत, यांच्यासाठी सुद्धा या खूप महत्वाच्या गोष्टी आहे की लोकसंख्या माहीत असणं, समाजाबद्दल माहीत असणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे हे लोकसंख्या जनगणना केली जाते. तर भारतामध्ये 1872 पासून ही लोकसंख्या जे काही जनगणना आहे ती सुरू आहे, परंतु 1872 म्हणजे एकाच वेळेस पूर्ण देशामध्ये जनगणना नव्हती, त्याच्यामुळे 1881 पासून नियमित सुरू झाली असं म्हटलं जातं की 1872 पहिले सुरू होती, परंतु 1881 पासून नियमित म्हणजे नियमित आणि त्याच प्रकारे एकाच वेळी सुरू झाली, परंतु 1872 असं नव्हतं. तर त्याच्यामुळं हे जनगणना दोन वेळा आपण असं म्हणजे कधी कधी कन्फ्युज होऊ शकतो ना 1872 आणि 1881 काय आहे. तर असं आहे ती 1881 पासून नियमित सुरू झाली. त्याचप्रकारे एखादी जनगणना करत असतो तर ते करत असताना जर असा देश असा विविधतापूर्ण असला की त्याच्यामध्ये खूप कठीण जातं, मग ती जिओग्राफी असेल, भौगोलिक परिस्थिती असेल, किंवा तिथे राहणीमान असेल, किंवा त्या व्यक्तीची जी संस्कृती असेल, किंवा बऱ्याच गोष्टी असं वेगवेगळ्या असल्या की मग ती कठीण जातं विविधता असल्या की. ते करत असताना मग आपल्या जर पाहिलं तर आपल्यात खूप विविधता आहे, तर अशी जनगणना करणं खूप कठीण असतं असं या लेखामध्ये म्हटलं जातं. त्याचप्रमाणे आपण सध्या जो काही जनगणना पाहतो त्याच्यामध्ये दोन प्रकारची असते सध्याची, एक तर सामान्य जनगणना, दुसरी आहे सामाजिक आर्थिक जाती जनगणना असते. आता हे जे काही जनगणना आहे सामाजिक आर्थिक जाती जनगणना हे याला खूप महत्व आहे. आता का आहे म्हणजे दोघांना फरक काय नेमका जर आपल्याला समजायचं असेल तर नेमका फरक आहे सामान्य जनगणना आणि सामाजिक आर्थिक जातीची जी काही जनगणना आहे. तर पहिलं सुरू तर हे जे काही सामान्य जनगणना असते तिथले एका कायद्याच्या अंतर्गत आहे, जनगणना कायदा 1948 अंतर्गत ही जनगणना केली जाते. परंतु सामाजिक आर्थिक जाती जनगणना आहे ते कुठल्या कायद्याचा स्पेशल काही असा कायदा नाही त्याला. त्याचप्रकारे जी काही सामान्य जनगणना आहे त्याच्यामधले जी काही वैयक्तिक माहिती आहे ती गुपित असते, ते त्याचा वापर शासन करत नाही. परंतु ही सामाजिक आर्थिक जाती जी जनगणना आहे त्याच्यामध्ये माहिती जी वैयक्तिक माहिती आहे ती शासन वापर करतो, कारण त्यासाठी तर ते केले आहे ना. म्हणजे कोण रिअल बेनिफिशियरी आहे, कोण आहे ती लाभार्थी हे ओळखावं लागेल ना. एखादी सुविधा आणायची असेल किंवा सपोज आपल्याला ते घर द्यायचं असेल जे आपली योजना आहे, तर त्या योजनांचं कोण लाभार्थी आहेत नेमकं ते ठरवताना अशा गोष्टी म्हणजे सामाजिक आर्थिक दर्जा पाहिला जातो. त्याच्यामुळे वैयक्तिक माहिती महत्वाची ठरते आणि ती माहिती वापर करतो शासन कुठं, सामाजिक आर्थिक जाती गणनामध्ये. त्याचप्रमाणे जर पाहिलं तर सामान्य जनगणना ही 1872 पासून सुरू झाली असं म्हणतो. त्याचं कारण असं आहे की 1865 पासून अगोदर सुरू झाली ती जनगणना आणि संपली 1872 मध्ये. म्हणजे जसं एका राज्यामध्ये अगोदर दुसऱ्या राज्यात तिसऱ्या राज्यात असं वेळ घेत घेत एवढा वेळ लागला त्याला, त्याच्यामुळे असं म्हटलं जातं की 1881 पासून ती नियमित सुरू झाली. तर असा हा भाग आहे. परंतु सामाजिक आर्थिक जाती गणना जी आहे ती स्वातंत्र्यानंतर एकच वेळेस झाली, ती म्हणजे 2011 पर स्वातंत्र्याच्या अगोदर 1934 झाली होती, परंतु 1947 नंतर एकच वेळेस झाली. असा हा दोन्हीतला फरक आहे जनगणना आणि सामाजिक आर्थिक जाती जनगणनामध्ये. परंतु बऱ्याच वेळा ही सामाजिक आर्थिक जाती गणना आहे त्याच्यामध्ये विरोध दर्शवला जातो. कारण काय की उद्देश काय आपला की जी काही भारतातली असमानता आहे किंवा जाती जाती हा वाद आहे तो नष्ट करायचा. मग अशी जर जनगणना तुम्ही करत असाल तर तुम्ही ओळख निर्माण करत आहात ना, अधिक ठळकपणे सांगत आहात किंवा असं म्हणा की एक आयडेंटिटी काढायची, परंतु तुम्ही याच्यामुळे आयडेंटिटी निर्माण करत आहात असं बी विरोध होतो की जे उलट करत आहात असं होतं. परंतु
त्याचा दुसरा भाग म्हणजे मग द्यायचं कसं, त्यांना अपलिफ्ट मग करण्यासाठी नेमकं काय करायचं, त्यांचं सशक्तीकरण करण्यासाठी काय करायचं, हा बी प्रश्न निर्माण होतो. त्याचप्रमाणे हे जनगणना आहे, या जनगणनेमध्ये काही चिंता मी जसं व्यक्त केल्या जातात तीच, मग त्या म्हणजे कसं की जसं आपण पाहिलं की एक जनगणना हे 10 वर्षाचा काळ असतो, 2011 ते 2021, परंतु हा काळ खूप मोठा आहे असं या लेखामध्ये म्हटलं जातं. कारण टायमानुसार किंवा वेळेनुसार खूप साऱ्या गोष्टी बदलत असतात आणि धोरण बी त्याच लोकसंख्येच्या आधारे होत असतं, त्याच्यामुळे हा वेळ अधिक आहे असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरी चिंता अशी आहे की हा जी काही जनगणना केली जाते त्या जनगणनेमध्ये जे काही प्रसारित माहिती करायची असते त्याला वेळ घेतला जातो, तर ती लवकर प्रसारित केली जात नाही, लवकर उपलब्ध होत नाही, तर हा एक चिंता व्यक्त केली जाते. त्याचप्रकारे सामाजिक आर्थिक जाती जनगणना जी आहे त्याची तर माहिती मग आतापासून 2011ची रिलीज नाही झाली म्हणजे प्रसारित नाही केली, तर हे एक असं याच्यामध्ये काही चिंता दर्शवल्या जातात की आता तो सामाजिक आर्थिक जाती जे काही जनगणना आहे त्याच्यामध्ये जे रिलीज न करण्याचं कारण अनेक असतील, जसं की सपोज असं जर कळू लागलं की या लोकांची संख्या कमी आहे, या जातीची संख्या कमी आहे, तर ते आंदोलन किंवा इतर गोष्टी होऊ शकतात, जसं की अगोदरच माहित नसताना इतक्याच आरक्षण किंवा अशा गोष्टी चालू आहेत, तर हे अधिक आग लागण्याचं काम करण्याचं काम करतं. तर तसं हे आहेत काही कारण, काही चिंता बी आहेत, परंतु असं करत असताना पुढे असं बोललं जातं की हे जे काही दोन्ही जनगणना केले जातात ते करत असताना समन्वय महत्वाचा आहे दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये, त्याच्यामुळं बऱ्याच गोष्टी टाळता येतात, बऱ्याच गोष्टी काढून टाकता येतात. त्याचप्रकारे जे काही सार्वजनिक भाग आहे, जे काही पब्लिकचं पार्टिसिपेशन असलं पाहिजे ते बी असलं पाहिजे, असं सगळ्या सगळ्या लोकांचं समन्वय करून अशा गणना केल्या पाहिजेत. त्याचप्रकारे जी काही 2011ची जनगणना झाली त्याच्यामध्ये सामाजिक आर्थिक जाती जनगणना बी केली होती, त्यापासून शिकणं महत्वाचं आहे, कारण तो त्याच्यामुळे तर आजचे जे काही पॉलिसी धोरण आहे म्हणजे आता जे काही स्कीम केले जातात त्या खूप चांगल्या प्रकारे राबवण्यात आल्यात, म्हणजे रिअल बेनिफिशरी करण्यात जे काही खर्च कमी होतो, म्हणजे काय जसं अगोदर पाहिलं तर सगळ्यालाच ते योजना लागू करणे म्हणजे मग त्याच्यामध्ये भ्रष्टाचार म्हणा खोटे कागदपत्र लावणे म्हणा अशा गोष्टी होत असतात, परंतु अशा जनगणनेमुळे सामाजिक आर्थिक म्हणजे जे काही रिअल आहेत जे ओरिजिनल लाभार्थी आहेत ते समजतात ना, अशापासून शिकणं महत्वाचं आहे की कुठं कुठं चुका राहिला, कुठं कमीपणा राहिला, याच्यामुळे पुन्हा जेव्हा पॉलिसी आपण निर्माण करू, जेव्हा धोरण आपण निर्माण करू, त्याच्यावेळेस या सगळ्या गोष्टी अशा प्रकारे येतील की ज्या गोष्टी ज्या स्तरावर जायला पाहिजेत त्या स्तरावर जातील. तर अशी समग्र रीतीने पॉलिसी निर्माण करण्यासाठी ही जनगणना महत्वाची आहे असं या लेखामध्ये म्हटलं जातं. तर अशा प्रकारे हे 3 लेख होते ते तुम्हाला समजलेच असतील. तर आपण आता पुढच्या भागामध्ये भेटूया, परंतु जाण्या अगोदर हा तुमच्यासाठी UPSC पर्सनल गायडन्स प्रोग्राम आहे, त्याच्यामध्ये 3ही स्टेजबद्दल तुम्हाला गायडन्स दिलं जाईल. मग प्री असेल, मेन्स असेल, इंटरव्ह्यू असेल, त्याच्यामध्ये तुमच्या ज्या काही पर्सनल क्वायरीज आहेत त्या पूर्ण सॉल्व केल्या जातील, तुम्हाला UPSC तयार करण्यासाठी प्रवृत्त केला जाईल, तसा प्रयत्न बी केला जाईल. तर याच्यामध्ये मराठी लिटरेचरसुद्धा आहे, जर तुम्हाला नको असेल तर तशी व्यवस्थासुद्धा आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जावा, तिथे तुम्हाला रजिस्टर लिंक आणि व्हिडिओसुद्धा भेटेल. तर इथंच थांबूया, तुमची काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा. धन्यवाद मित्रांनो.